माझा सवाल आहे, 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार बघितलं, 2.5 वर्षामध्ये एक तरी अशी गोष्ट आहे का त्या सरकारजवळ की ते सांगू शकतील महाराष्ट्राकरता आम्ही हे केलं? एक तरी गोष्ट, एक प्रकल्प दाखवा, एक प्रोजेक्ट दाखवा, एक रस्ता दाखवा, एक मेट्रोची व्यवस्था दाखवा, एक शेती करता घेतलेला निर्णय दाखवा, एक तरी निर्णय आहे का? एकही निर्णय नाही. 2.5 वर्ष खुर्च्या तोडण्याचं काम केलं आणि त्यासोबत इतका भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराची बसबसपूर्वी आपण बघितली. त्यांच्याकडे आपल्याकडे सेवेची 2020 आहे, किती सेवा करता येईल असं 2020ची मॅच आपण खेळतोय. पण त्यांनाही भीती होती आपलं 3 पायाचं ऑटोरिक्षा सरकार हे कधी गडगडेल हे माहिती नाही, त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची T20 खेळली आणि रोज केवळ भ्रष्टाचार. इतका भ्रष्टाचार या ठिकाणी या महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता. केवळ भ्रष्टाचारच नाही, भ्रष्टाचारासोबत अनाचार होता, दुराचार होता, दुर्व्यवहार होता. ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकायच्या, आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करायचा, मी त्या दिवशी बोललो, मी कधी बोललो नव्हतो, कारण मी यांच्या बापालाही घाबरत नाही आणि त्यामुळे मी कधी हे बोललो नाही. पण यांनी जंग जंग पछाडलं, अख्खी सरकार मला जेलमध्ये टाकण्याच्या पाठीमागे लागली होती, पण काहीच करू शकले नाही, काहीच करू शकले नाही. यांनी ज्याला मला जेलमध्ये टाकायची जबाबदारी दिली होती ते जेलमध्ये गेले, पण मी जेलमध्ये गेलो नाही.